नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो काही दिवसात दिवाळी येईल चौदा तारखेला म्हणजेच शनिवारच्या दिवशी लक्ष्मीपूजनसुद्धा आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी मंगल कलश कसा भरावा कोणता दिवा लावा ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल की, की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या कुलदेवतासाठी आणि लक्ष्मीसाठी एक शुभ किंवा मंगल कलश भरला जातो हा कलश कसा भरावा तर मित्रांनो यासाठी पूजेचे नारळ लागेल नारळ तुम्ही आणल्यावर त्याला सोलायचं नाही तो जसा आहे तसा ठेवायचा फक्त त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे नंतर एक तांब्याच्या तांब्या घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचे त्या तांब्यावर कुंकू आणि पाणीने काही स्वस्तिक किंवा उभ्या रेषा ओढाव्यात त्यानंतर त्या, त्या तांब्यामध्ये तुम्ही एक सुपारी एक रुपयाचा सिक्का त्यानंतर एक फूल हळदी कुंकू आणि अक्षत टाकावेत त्यानंतर त्या तांब्यामध्ये तुम्ही पाच विड्याचे पाने किंवा विड्याचे पाने नसतील तर आंब्याचे पाने लावावीत त्यानंतर तो नारळ त्या पानांवर म्हणजे त्या ता तांब्यावर ठेवून द्यावा आणि तो संपूर्ण कलश तुमची जी ही लक्ष्मीपूजनाची पूजा असेल छोटी मोठी तर त्या पूजेमध्ये तो कलश ठेवावा आणि तुम्ही लक्ष्मीपूजनाची पूजा कराल तेव्हा त्या ते कलशाची सुद्धा तुम्ही पूजा करावी तर मित्रांनो अशा पद्धतीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंगल कलश तुम्ही नक्की भरावा हा शुभ असतो याने घरात शुभता येते सुख समृद्धी नांदते मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की या दिवशी आपण कोणता दिवा लावावा तर मित्रांनो या दिवशी आपण तेलाचे दिवे लावत असतो घरात किंवा बाहेर पण तुम्ही या दिवशी खास करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि पूजेमध्ये ठेवण्यासाठी एक शुद्ध तुपाचा दिवा लावा तूप हे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असते म्हणून तुम्ही एक तरी दिवा लक्ष्मीसमोर किंवा त्या कलशासमोर तुपाचा लावावा तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा कलश नक्की भरावा आणि तुपाच्या दिवा तर अवश्य लावावा आता तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही ह्या कलशाचे नंतर काय करावे तर मित्रांनो कलशावरचा नारळ हा कधीही फोडून खात नाही म्हणून त्यामध्ये तुम्ही जेही टाकलेलं आहे सुपारी पैसा आणि ते पाणी तर ते पाणी तुम्ही तुळशीला दुसऱ्या दिवशी टाकावे आणि पैसा सुपारी ते पाच पानं जे विड्याचे असतील किंवा आंब्याचे असतील आणि तो नारळ या सगळ्या वस्तू नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये किंवा तलावामध्ये तुम्ही विसर्जित करून द्यावे दुसऱ्या दिवशी तर मित्रांनो अशा रीतीने तुम्ही मंगल कलश लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की भरावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद